नमस्कार मित्रांनो, आरोग्य चॅनलवर आपले स्वागत आहे. आज ग्रीन टी पिण्याचे प्रमाण किती वाढलंय हे मी सांगण्याची गरज नाही, तुम्हाला तर माहिती असणारच. ग्रीन टीवर मी एक अगोदर व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामध्ये ग्रीन टी केव्हा प्यावी, कोणी प्यावी, कोणी ग्रीन टी पिऊ नये याविषयी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रीन टी पिण्याचे आपल्या शरीरावर कोणकोणते परिणाम होतात याची माहिती घेऊया. चला तर मग आपला जास्त वेळ न घेता जाणून घेऊया ग्रीन टी पिण्याचे साईड इफेक्ट्स. पहिला आहे तो म्हणजे पोटाच्या तक्रारी. जेव्हा तुम्ही ग्रीन टी रिकामे पोटी पिता त्यावेळी काही लोकांमध्ये स्टमक इरिटेशन होते, किंवा ज्यावेळी ग्रीन टी जास्त अमाऊंटमध्ये पिता अशावेळी सुद्धा स्टमक इरिटेशन होऊ शकते. ग्रीन टीमध्ये जे टॅनिन्स असतात ते आपल्या पोटामधील ॲसिडचे प्रमाण वाढवू शकतात, आणि जेव्हा पोटामधील ॲसिडची मात्रा वाढते त्यावेळी बद्धकोष्ठता, मळमळ, उलटी अशा तक्रारी उद्भवतात. काही वेळेस मोठ्या प्रमाणात ग्रीन टीचे सेवन केल्यामुळे पातळ संडासला सुद्धा होऊ शकते, ज्याला आपण डायरिया असे म्हणतो. असे का होते? तर ग्रीन टीमध्ये जे कॅफेन असते ते एखाद्या लॅक्झेटिव्हप्रमाणे काम करते, म्हणजे कॅफेनमुळे आपली आतडी आकुंचन आणि प्रसरण जलद गतीने करू लागतात, त्यामुळे तुम्हाला वारंवार संडासला जावे लागू शकते. यासाठी असे त्रास होऊ नयेत म्हणून रिकाम्या पोटी ग्रीन टीचे सेवन न केलेले चांगले. दुसरा परिणाम म्हणजे डोकेदुखी. तर ग्रीन टी पिणाऱ्यांमध्ये वारंवार डोकेदुखी उद्भवत असेल तर हे ग्रीन टीमध्ये असणाऱ्या कॅफेनमुळे होते. जर आपल्याला सुद्धा मायग्रेन किंवा वारंवार डोकेदुखी उद्भवत असेल आणि तुम्ही ग्रीन टी पीत असाल तर ग्रीन टी पिण्याचे अवॉइड करा. तिसरा परिणाम म्हणजे झोप नीट न लागणे. ग्रीन टीमध्ये कॅफेन अगदी थोड्या प्रमाणात असून देखील काही लोकांमध्ये स्लीपिंग प्रॉब्लेम्स होऊ शकतात. असे लोक कॅफेनला सेन्सिटिव्ह असतात. ग्रीन टीमध्ये एक केमिकल कंपाऊंड असते जे झोपेसाठी आवश्यक असणाऱ्या मेलाटॉनिन या हार्मोनला स्त्रवण्यास विरोध करते, ज्यामुळे झोप नीट न लागणे यांसारखा प्रॉब्लेम जाणवितो. ॲनिमिया अँड आयर्न डेफिशियन्सी. ग्रीन टीमध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडंट्समुळे आपल्या शरीरात लोह पुरेशा प्रमाणात ॲब्सॉर्ब होत नाही, म्हणूनच ज्या लोकांमध्ये लोहाची कमतरता आहे अशा लोकांनी ग्रीन टी पिणे टाळावे, किंवा ग्रीन टीमध्ये लिंबू पिळून मग त्याचे सेवन करावे. कारण लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते आणि व्हिटॅमिन सी हे आपल्या शरीरात लोहाचे नीट ॲब्सॉर्प्शन व्हावे म्हणून मदत करते. केव्हा केव्हा जास्त प्रमाणात ग्रीन टी पिल्याने मळमळ किंवा उलटीचा त्रास जाणवू शकतो, असे ग्रीन टीमध्ये असणाऱ्या टॅनिन्समुळे होते. अशावेळी तुम्ही दिवसातून 2 ते 3 कप ग्रीन टीपेक्षा जास्त ग्रीन टी पिऊ नये. पुढचा प्रॉब्लेम म्हणजे ब्लीडिंग डिसऑर्डर्स. हे खूप रेअर आहे. हजारामध्ये एखाद्या व्यक्तीमध्ये ग्रीन टी पिल्याने असा त्रास होऊ शकतो. यामध्ये काय होते? तर रक्त गोठण्यासाठी आवश्यक फायब्रिनोजन नामक प्रोटीनची मात्रा कमी होते, त्यामुळे शरीरात रक्तस्राव पटकन होतो. कोणत्याही गोष्टीचा अतिरिक्त असतो. त्याचप्रमाणे ग्रीन टी सुद्धा 2 ते 3 कप दिवसा यापेक्षा जास्त पिणे हे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरू शकते. ग्रीन टीमध्ये असणारे टॅनिन्स, कॅफेन तसेच टी कॅटेचिन्स हे सर्व गरोदरपणात धोकादायक ठरू शकतात, आईसाठी आणि पोटातील बाळासाठी सुद्धा. प्रेग्नेन्सीमध्ये दिवसा 2 कपपेक्षा जास्त ग्रीन टीच्या सेवनामुळे महिलांमध्ये मिसकॅरेज होते, तसेच मुलांमध्ये बर्थ डिफेक्ट उद्भवू शकतात. म्हणूनच प्रेग्नेन्सीमध्ये ग्रीन टीचे सेवन करायचे झाल्यास आपल्या डॉक्टरच्या सल्ल्यानेच करावे. तर हे होते ग्रीन टी उपाशी पोटी पिण्याचे तसेच जास्त प्रमाणात पिण्याचे काही साईड इफेक्ट्स. माहिती आवडली असेल तर आरोग्य चॅनल सबस्क्राईब नक्की करा.